ಭಾರತದಲ್ಲಿ ಟೆಕ್ನಾಲಜಿಯಲ್ಲಿ ಒಂದೊಂದಾಗಿ ಹೊಸ ಹೆಜ್ಜೆಗಳನ್ನು ಇಡ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಪ್ರತಿದಿನವೂ ಕೂಡ ಒಂದೊಂದು ರೀತಿ ಟೆಕ್ನಾಲಜಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಅಪ್ಡೇಟ್ಸ್ಗಳು ಸಿಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತವೆ. ಇನ್ನು ಇದೀಗ ಪ್ರಧಾನಿ ಮೋದಿಯವರು ಕೂಡ ಇತ್ತ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಾ ಇರೋ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಒಟ್ಟು 850 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ವೆಚ್ಚದಲ್ಲಿ ತಯಾರಾಗಿರುವಂತಹ 3 ಪರಂ ರುದ್ರ ಅನ್ನುವಂತಹ ಸೂಪರ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಗಳನ್ನು ಪ್ರಧಾನಿಯವರು ವಿಡಿಯೋ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ಮೂಲಕ ಉದ್ಘಾಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಸೂಪರ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಗಳನ್ನು ಹವಾಮಾನ ವರದಿ ಜೊತೆಗೆ ಹವಾಮಾನ ಸಂಶೋಧನೆಗಳಿಗಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತಂತೆ. ಇನ್ನು ಇವುಗಳಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ಸಹಾಯವಾಗಲಿದೆ ಅನ್ನೋದು ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬನ್ನಿ ಹಾಗಾದರೆ ಯಾವೆಲ್ಲ ಉಪಯೋಗಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ಪರಂ ರುದ್ರ ಅನ್ನುವಂತಹ ಸೂಪರ್ ಕಂಪ್ಯೂಟರ್ಗಳನ್ನು ವಿನ್ಯಾಸಗೊಳಿಸಲಾಗಿದೆ, ಇದರಿಂದ ಯಾವೆಲ್ಲ ಪ್ರಯೋಜನ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. Management, India's supercomputers journey represent the pinnacle of technological innovation, propelling us in India, make in India. जैसे कई ऐतिहासिक अभियान भारत की फ्यूचर जनरेशन में साइंटिफिक टेंपर मजबूत हो, इसके लिए स्कूलों में 10,000 से ज्यादा अटल टिंकरिंग लैब भी बनवाई गई. स्टेम सब्जेक्ट की एजुकेशन के लिए स्कॉलरशिप भी बढ़ाई गई. इस साल के बजट में 1,00,000 करोड़ रुपए के रिसर्च फंड की घोषणा भी की गई. प्रयास यही है कि भारत 21वीं सदी की दुनिया को अपने इनोवेशन से एम्पावर करे, दुनिया को मजबूत बनाए. साथियों, आज ऐसा कोई सेक्टर नहीं जिसमें भारत नए निर्णय नहीं ले रहा, नई नीतियां नहीं बना रहा. एक उदाहरण स्पेस सेक्टर का है. आज स्पेस सेक्टर में भारत एक बड़ी पावर बन गई. दूसरे देशों ने कई बिलियन डॉलर खर्च करके जो सक्सेस हासिल की, हमारे वैज्ञानिकों ने वही काम सीमित संसाधनों में करके दिखाया. अपने इसी जज्बे को लेकर भारत चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर पहुंचने वाला पहला देश बना है. इसी संकल्प को लेकर भारत अब मिशन गगनयान की तैयारी कर रहा है. भारत का मिशन गगनयान केवल अंतरिक्ष तक पहुंचने का नहीं, बल्कि हमारे वैज्ञानिक सपनों की असीम ऊंचाइयों को छूने का मिशन है.